ओके सो वी हैव आर क्लब प्रेसिडेंट लियो क्लब प्रेसिडेंट करण रेले विद अस. सो करण व्हाट वुड यू लाइक टू टेल अबाउट दिस प्रोजेक्ट. सो बेसिकली ऑन द ओकेजन ऑफ ईद वी हैड कम एट ताड़पाड़ा नियर चांदीप विच इज अ स्मॉल विलेज. वी हैव बीन डूइंग कंटिन्यूस प्रोजेक्ट्स ओवर हियर. वी सेलिब्रेट दिवाली, वी सेलिब्रेटेड वेरियस ऑल द फेस्टिवल्स यू कैन से राइट फ्रॉम दिवाली होली एवरीथिंग. एंड सो वी टुडे हियर वी आर हियर टू सेलिब्रेट ईद विद ऑल द विलेजर्स स्टेइंग हियर. So the project head, Leo Abdullah Qureshi, had planned out this event. So he will explain you in detail what we did over here. Okay, so Abdul Qureshi. Yes. What was your main vision behind this project? पहले तो मेरा विजन ये था कि ईद मतलब लोग बोलते हैं मुस्लिम्स का फेस्टिवल या कोई रिलीजन एक पर्टिकुलर दिवाली होगा तो सिर्फ हिंदूज का फेस्टिवल. इट इज नॉट द थिंग. वो कोई भी फेस्टिवल हो ये हर किसी का है. हर किसी में सिर्फ एक ही चीज करनी है और वो है खुशियां बांटनी है. तो हम आज यहाँ पे खुशियां बांटने आए थे. वो एक पहला कारण था. ईद एक बहाना था, बस रीजन खुशियां बांटना था. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमची एक लियो ही आहे जर्नलिस्टची मेंबर आहे. तिने आम्हाला हा पाडा दाखवलेलं आणि आम्ही त्यानंतर दिवाळी सेलिब्रेट केली इकडे, ईद सेलिब्रेट केली आणि फ्युचरमध्ये इन्शाल्ला आम्ही खूप वेगळी इव्हेंट्स इकडे सेलिब्रेट करू. आम्ही तिला थँक्यू बोलतो पहिले तर. आणि तुम्ही पण असे सपोर्ट करत राहा आम्हाला लिओजला आणि जॉईन करा आमचा क्लब की तुम्ही पण या कॉजला जॉईन होऊ शकता. Okay, so how many beneficiaries were there in this project? There were 150 beneficiaries over here. We provided them biryani containers and we provided the sheer kurma, which is a tradition which Muslims follow in the occasion of Eid al-Fitr. So in addition to that, so biryani was the sponsored by the club and sheer kurma was entirely sponsored by Abdullah Qureshi. So a big thank you for him for sponsoring this sheer kurma. And you can see in the post later on that the kids over here really enjoyed the food and they were really happy with it. Thank you. Thank you. Keep supporting. Yeah.